माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या उपक्रमाला सुरुवात माननीय मुख्यमंत्र्यांनी दीपप्रज्वलन करून दिली आहे. खाली बसा, खाली बसा ना प्लीज, खाली बसा ना, कॅमेरा आले मागे. मुंबई शहरातले दोन्ही पालकमंत्री माननीय दीपक केसरकर सर, माननीय मंगल प्रभात लोढाजी, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई साहेब, पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील साहेब, बंदरे व खनिकर्म मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब, आमदार भगतजी गोगावले, आशिष शेलारजी, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. बालाजी कल्याणकरांचंही स्वागत. कल्याण मंत्री माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी राज्याचे राजकीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत करावं. यानंतर श्री धीरज कुमार सरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांनी स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील साहेबांचं स्वागत करावं. त्यानंतर त्यांनी दादाजी भुसे साहेब, शंभूराज देसाई साहेबांचं स्वागत करावं. मंगल प्रभात लोढाजी, मुंबई उपनगर पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, राज्य उत्पादन शुल्क मंत्री मी दादाजी भुसे साहेबांचा सन्मान करण्याची त्यांना विनंती करतो. खनिकर्म व बंदरे मंत्री, यानंतर मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर साहेब, मराठी भाषा शालेय शिक्षण मंत्री, त्यांचंही स्वागत धीरज कुमार सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वरछेट गोगावले आमदार बाळासाहेबांची शिवसेना, त्यांचंही स्वागत त्यांनी करावं. त्यानंतर श्री मुख्य प्रतोद बाळासाहेबांची शिवसेना आणि आशिष शेलार साहेब. यानंतर मी नवीन सोना साहेबांना विनंती करतो की आपण राज्याचे आरोग्य मंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक, ज्यांनी माता सुरक्षित घर सुरक्षित सारख्या अभियान असेल, हे दुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जागरूक पालक सुदृढ बालक अभियान असेल, या सगळ्या संदर्भात आजचे संकल्प ज्यांनी सोडला आहे त्या राज्याचे आरोग्य मंत्री यांचं स्वागत करावं. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रधान सचिव श्री संजय खंदारे साहेबांचं स्वागत संचालक आरोग्य सेवा डॉक्टर लाळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर नवीन सोना साहेबांचाही सत्कार लाळे साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपण पाहणार आहोत की राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीनं जे विविध उपक्रम राबवले गेले, जे कार्यक्रम राबवले जात आहेत निरोगी महाराष्ट्राच्या संकल्पासाठी, त्याची एक छोटी माहितीपट आपण बघूया. एबी प्लीज. संकल्प निरोगी महाराष्ट्राचा या ध्येयानं सार्वजनिक विभागाच्या वतीनं सामान्य माणूस यासोबतच आरोग्य सेवेचे विविध उपक्रम राबवले जात आहे. लोकाभिमुख आणि लोककल्याणकारी आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाच्या वतीनं गरजू ग्रामीण आदिवासी गोरगरीब व जनतेसाठी योजना व उपक्रम राबवण्यात येत आहे. 0 ते 18 वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जागरूक पालक सुदृढ पालक हे अभियान राज्यात राबवण्यात येत आहे. त्यात जवळपास 2 कोटी 92 लाख मुलांची सर्वांगीण आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 9000 तपासणी पथकांमार्फत ही अभिनव योजना राबवली जात आहे. अगदी अभिनव आणि काळाची गरज ओळखून पालकांना संदर्भ सेवा, रोग निदान
औषध उपचार यासाठी नियोजित केलेले अभियान महारक्तदान शिबिर थॅलेसेमिया सिमोफिलिया सिकल सेल हे रक्ताशी निगडीत आजार शस्त्रक्रिया प्रसूती काळात कधी मानवी तर कधी नैसर्गिक आपत्ती काळात नेहमीच रक्त आवश्यक असते म्हणूनच रक्त संकलन केंद्राच्या सहाय्याने महाराष्ट्र आरोग्य विभागाने रक्त सेवेचे जाळे पसरवले आहे सर्वजण महारक्तदान शिबिरात रक्तदान हेच जीवनदान या उपक्रमात योगदान देत आहे महाआरोग्य शिबिर सामान्य जनतेला आरोग्य सेवा अधिक सुलभ व जवळ उपलब्ध व्हावी यासाठी महाआरोग्य शिबिरासाठी माध्यमातून तपासणी उपचार व संदर्भ सेवा देण्यासाठी राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येऊन आरोग्य सेवा देण्यात येत आहे यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळून लवकर निदान व उपचार मदत होत आहे महत्वाचा उपक्रम म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांच्या सत्तेकडे साकार दिला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ज्याच्या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्मार्ट गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा शहरी निम शहरी सामान्य गरीब नागरिकांसाठी त्यांच्या घराच्या जवळ मोफत आरोग्य तपासणी मोफत औषध उपचार देण्यात येणार आहे यात टेलिफोनिक सल्ला एक्स-रे संदर्भ सेवा गर्भवती माता मातेची तपासणी तसेच विविध लसीकरणही करण्यात येणार आहे मुख्य म्हणजे यात फिजिशियन स्त्री रोग तज्ञ प्रसूती तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचारोग तज्ञ मानसोपचार तज्ञ कान नाक घसा तज्ञ असे विविध वैद्यकीय तज्ञ आपली सेवा देणार आहे निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया देशात महाराष्ट्राला अग्रेसर ठेवूया कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आमदार महोदयांचे मनापासून स्वागत करतो यानंतर या कार्यक्रमाची संकल्पना आणि जे उपक्रम राज्यभर आपण राबवतोय संकल्प निरोगी महाराष्ट्राचा घेऊन याचं प्रास्ताविक राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री माननीय तानाजी सावंत सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करते आणि त्यावेळेस आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं की फूल हार
कुठं फटाकड्या असल्या पद्धतीनं जायचं नाही. एक नवीन उपक्रम ह्या दिवशी आपला सुरू झाला पाहिजे. महाराष्ट्रावर आरोग्याच्या माध्यमातून आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्य दिन ह्या रूपात माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर करा, बाकीचं फूल हार तुरे मी घेणार नाही. आणि त्या पद्धतीनं अतिशय शॉर्ट नोटीस माझं खातं कामाला लागलं आणि जवळपास 2 ते 3 दिवसामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या मंत्री महोदयांना, माझ्या आमदार साहेबांना सांगू इच्छितो की हा उपक्रम आम्ही राबवला गेला. राज्यभर आरोग्य शिबिर करणं, त्या ठिकाणी रक्तदान शिबिर घेणं आणि आजच्या दिनी वाढदिवसानिमित्त हे जे नवीन अभियान आम्ही सुरू केलं की जागरूक पालक सुदृढ बालक त्याची आज सुरुवात झालेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो आजच्या दिनी 458 रक्तदान शिबिर संपन्न झाली, आरोग्य शिबिर 1835 संपन्न झाली आणि जवळपास आज पहिल्या दिवशी 2000 पदक निर्मित झाली. त्या ठिकाणी 786 शाळांना भेटी दिल्या. अंगणवाडी 674 ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न झाली. इतर शैक्षणिक संस्था प्रायव्हेट 109 ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न झाली आणि आज रक्त जे काही संकलन आहे जवळपास 7200 बॅग्स त्याचं संकलन झालं. मला वाटतं हा एक विक्रम असेल एका दिवसाचा. त्या ठिकाणी आरोग्य शिबिरातून केलेले जवळपास 2,12,505 एवढ्या व्यक्तींचं आज परीक्षण केलं गेलं, तपासण्या केल्या गेल्या. आणि जे उपक्रम नवीन अभियान दुसरं अभियान टप्पा 1 सुदृढ बालक जागरूक बालक सुदृढ बालक या पद्धतीचं ह्याच्यामध्ये जवळपास 3.5 लाख बालकाची आज तपासणी केली. मला वाटतं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य असेल अशा पद्धतीच्या आरोग्याचे उपक्रम माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आम्ही राबवतोय. आणि ज्या पद्धतीनं आम्हाला एक मोटिवेशन दिलं जातं शासनाचं सहकार्य आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं मोटिवेशन तुम्ही करत राहा, मी तुमच्या पाठीशी आहोत. आणि म्हणून मी आज आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना आश्वासित करू इच्छितो येत्या जुलैपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राचं हेल्थ कार्ड 0 to 18 वर्षापर्यंतची सर्व मुलं मुली माता भगिनींचं तरी 4.5 कोटीचं हेल्थ कार्ड तयार झालेलं आहे आणि जून किंवा मे ते जुलैपर्यंत 18 वर्षावरील सर्व पुरुष मंडळी आजोबापर्यंत या सर्वांचं परीक्षण होईल आणि आपल्या माध्यमातून त्यांच्या तपासण्या, त्यांच्या शस्त्रक्रिया, त्यांचा औषध उपचार माझ्या आरोग्य खात्यातनं मोफत केलं जाईल. आणि त्याच्यामुळं मला वाटतं 1 जुलैपर्यंत महाराष्ट्र सुदृढ महाराष्ट्र आपल्या समोर त्याचं चित्र निर्माण होईल. आणि त्या ठिकाणी माझ्या सर्व खात्यातर्फे जे परीक्षण आहे आपली साथ आहे आणि आज आपल्या माध्यमातून 48 तासाच्या नोटीशीवरती माननीय मुख्यमंत्र्यांनी जो आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आज महानगरामध्ये जो उपक्रम सुरू केला तो त्यांनी आज आम्हाला आदेशित केले की हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबला पाहिजे. म्हणून 48 तासामध्ये ह्याला मंजुरी दिली आणि आज 366 तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवला जाईल, स्लम एरियामध्ये राबवला जाईल. त्या ठिकाणी गोरगरीब पीडित जे काही वंचित आरोग्यापासून राहतात अगदी बिलो पॉवर्टी लाईन ह्या लोकांच्या साठी हा उपक्रम असणार आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनता आज मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद अतिशय प्रेमानं अतिशय भरभरून जनता देईल आणि अशाच पद्धतीचे जनतेसाठी राबणारा मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री, भावुक मुख्यमंत्री, आपला मुख्यमंत्री अशा पद्धतीचे उपक्रम इथून पुढे त्यांच्या आदेशानं महाराष्ट्रावर राबवलं जाईल. आणि हे मंत्रिमंडळ जनतेच्या हितासाठी, जनतेच्या आरोग्यासाठी रात्र दिवस अविरत प्रयत्न करत राहील एवढं आश्वासित करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय. हाती घ्याल तडीस न्याल या
उक्ती प्रमाण सार्वजनिक आरोग्य खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी हे सगळे उपक्रम आपल्यासमोर मांडले. यानंतर मी राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करा. हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आपला दवाखाना या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या राज्याचे सन्माननीय मंत्री आदरणीय लोढाजी, मुंबई शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शेलार साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवला गेला. ते आदरणीय आरोग्यमंत्री सावंत साहेब, भुसे साहेब, देसाई साहेब, केसरकर साहेब, गोगावले साहेब, सन्माननीय सचिव महोदय, सगळे सन्माननीय अधिकारी, आमदार महोदय, खासदार महोदय, पत्रकार मित्र आणि बंधूंनो, आदरणीय आरोग्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही सगळेजण बसलो त्यावेळेस हे ठरवलं की शहरामध्ये तरी कॉर्पोरेशनचे असतील किंवा राज्य सरकारचे असतील दवाखाने असतात, पण ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये सुद्धा दवाखाने उपलब्ध नसतात. त्यावेळेस जी संकल्पना मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींनी राबवली ती जर ग्रामीण भागामध्ये राबवली तर याचा निश्चितपणे शेतकऱ्याच्या माणसाला, शेतकऱ्याच्या मुलाला, मजुराच्या मुलाला फायदा होऊ शकेल. आणि महाराष्ट्रात 50% गरीब हा खेड्यात राहतो, त्या खेड्यातल्या माणसाला अत्यावश्यक गरज, जी प्राथमिक गरज आहे ती पूर्ण होऊ शकेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचा हा प्रयत्न केला गेला. मी आरोग्य मंत्री मोदींचं या ठिकाणी अभिनंदन करेल की इतर कार्यक्रम करण्यापेक्षा जनतेला काय हवंय हा कार्यक्रम तुम्ही हेरला आणि आपण सगळ्यांनी जो राबवतोय. कालच्या दिवशी मलाही मुख्यमंत्री मोदींनी आदेश केला होता की गुलाब तुम्ही हे तर करताय पण आजार कशामुळे होतात, तर म्हणलं बहुतांशी आजार पाण्यामुळे होतात. तर मी कालच्या दिवशी शेलार साहेब सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराजे देसाईंची परवानगी घेऊन त्यांच्या जिल्ह्यामध्ये गेलो आणि एकाच दिवसामध्ये 1208 कोटी रुपयांच्या पाण्याच्या जवळपास 900 गावांचं भूमिपूजन या ठिकाणी ही भूमिपूजन केलं. म्हणजे गटर वॉटर आणि मीटर ह्या ज्या संकल्पनेतून सरकारी चालतात तर त्याची प्राथमिक गरज ओळखून काय आपल्या सरकारने केलं पाहिजे. या देशाच्या पंतप्रधानांनी हर घर जल हर घर नल जी कल्पना मांडली ती कल्पना जर राबवायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 38,000 गावांना पाणी पाजण्याचे जे आदेश आपल्याकडनं मिळाले, साहेब मी आपल्याला नम्रपणे सांगेल की दवाखान्याची सगळ्यात मोठी जळ पाणी आहे. अशुद्ध पाण्यामुळे आपण नेहमी बातम्या वाचतो, अशुद्ध पाण्यामुळे आजार फैलतात आणि ती जबाबदारी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी टाकल्यामुळे कालच्या दिवशी जवळपास पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण गावांमध्ये डीपीआर त्या जेवढ्या गावात पाण्याची अत्यावश्यक गरज आहे तेवढ्या गावाचं भूमिपूजन केलं. मला तरी असं वाटतं की असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही जी धर्मवीरची जोडी आहे, तर या दोघांनी जी आमच्याकडे कल्पना मांडली, बऱ्याच गोष्टी होतात हो, बऱ्याच गोष्टी होत नाही. कोरोनाने आपल्या सगळ्यांना शिकवलंय, चांगल्या चांगल्याचा गर्व हरण करून टाकलेला आहे कोरोनाने, त्यामुळे आपण काय काळजी घेतली पाहिजे असा जर संवेदनशील नेता असेल. मी खेड्यातला पोट्टा आहे, काल आज आम्ही काय केलं तर आम्ही आज आम्ही जे आदेश आपण दिले ते तर केलं, पण लोकवर्गणीतून आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये 3 अँब्युलन्स दिल्या की ज्या फिरत्या अँब्युलन्स असतील त्याच्यामध्ये दवाखाना असेल ही गरज आहे लोकांना. आणि मला तरी असं वाटतं आज वाढदिवस होत असताना, वाढदिवस साजरा होत असताना मुख्यमंत्री मोदींना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि योगायोग आहे की पाणी खातं दिल्यानंतर मी काल पण विनोदाने बोललो की काय राज्याची किमय असेल की ह्या खात्यामध्ये मागच्या काळामध्ये 700-800 कोटी रुपयाचा बजेट असायचा, कदाचित म्हणलं माझ्या नशिबामध्ये असेल की ब्रेक के बाद सुद्धा मला तेच खाते मिळालं. वरती दाढीवाले पंतप्रधान, इकडे मुख्यमंत्री दाढीवाले, मी मंत्री दाढीवाला, तिघांच्या हाताने पाण्याच्या योजना महाराष्ट्रात होणार असतील तर त्या प्राप्त झाल्या. आणि आज मुख्यमंत्री मोदी एवढे समाधानी आहे आणि माणसाच्या आयुष्यात समाधान असावं लागते, बाकीच्यांना समाधान मिळतं का नाही मिळतं मला माहित नाही, पण आमच्या मुख्यमंत्री मोदींना खूप खूप परमेश्वर उदंड आयुष्य देऊ. त्यांच्या हाताने या दवाखान्याच्या माध्यमातून दवा के साथ में दुआ की जरूरत होती है, त्यामुळे
मला तरी असं वाटतं की साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आदमी टूट जाता है घर बनाने में, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में, कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में, उम्र बीत जाती है दोस्ती निभाने में। अशा पद्धतीने आमच्या साहेबांनी सारख्या कार्यकर्त्यांवर तुलाप्रमाणे मित्राप्रमाणे प्रेम केलेलं आहे। परमेश्वर त्यांना प्रचंड आणि उदंड आयुष्य देव अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। त्यांच्या मागे माननीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आहे, डीके साहेबांचा आशीर्वाद आहे। ज्या ज्या वेळेस ते काही अडचणीमध्ये येतात, इकडनं बाळासाहेब बोलत असतात आणि इकडनं डीके साहेब बोलत असतात असं आम्हाला नेहमी माहीत पडतं। आणि आज सुद्धा ही संकल्पना देत असताना त्यांच्या माध्यमातून त्यांना ह्या सूचना प्राप्त झाल्या असतील म्हणून आदरणीय सावंत साहेबांनी हा चांगला उपक्रम केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। प्रश्न आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद गौरव पाटील साहेब। पाटील साहेबांची शेरोशायरी ऐकल्याला संबंध महाराष्ट्र थांबलेला असतो, त्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन इलाही जमादारांचा एक शेर त्यांना सांगतो। इलाही जमादार एका शेर मध्ये म्हणतात, पुस्तकातून वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, अंदाज आरशाचा वाटेखरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा। माननीय मुख्यमंत्री साहेब, प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व यांच्या खिशामध्ये, आपले माननीय राज्य मुख्यमंत्री साहेब आहेत। आज दिवसभर माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सार्वजनिक आरोग्य विभागाने महाआरोग्य शिबिर, महारक्तदान शिबिर आणि जसा उल्लेख जागरूक बालक सुदृढ बालक या अभियानाचा माननीय आरोग्यमंत्र्यांनी केला, त्या दिवसभरातल्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद राज्यातून मिळाला त्याची एक छोटी झलक पाहूयात। एबी प्लीज। राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री माननीय तानाजी सावंत सरांनी आजच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यात डीपीडीसी मधून 2.5 कोटी रुपयाचा फिरता दवाखाना व्हेकल भेट दिलेली आहे आणि शिवाय त्यांच्या वैयक्तिक निधीतून 9 एम्ब्युलन्स भेट म्हणून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत रुग्णांच्या सेवेकरता। त्यानंतर मी माननीय आशिष शिरार साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोला। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, या खात्याचे सन्माननीय मंत्री महोदय तानाजी सावंत साहेब, भुसे साहेब, केसरकर साहेब, लोढा साहेब, देसाई साहेब, गुलाबराव पाटील साहेब, गोगावले साहेब, खंदारेजी, उपस्थित सर्व आमदार, खासदार, अधिकारी, पत्रकार मित्रवर्ग, सर्वात प्रथम तर मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उदंड आयुष्य आई भवानी त्यांना देव अशी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो। खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम हा तानाजी सावंत यांनी त्यांच्या खात्यामार्फत चढत्या क्रमाने एक एक टप्प्याटप्प्यामध्ये वरचा टप्पा गाठत गेलेला आहे।
पहिल्यांदा मातांच्या बद्दल चिंता केली, मग बालकांबद्दल चिंता केली आणि आता सर्व समाजाची चिंता केली पाहिजे म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये दवाखाना हा असलाच पाहिजे आणि आवश्यक त्या ठिकाणी असलेल्या चाचण्या याही केल्या गेल्या पाहिजे याची व्यवस्था खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तानाजी सावंतसाहेब आपण करता आणि आजचा शुभ दिन आहे की शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या योजनेला आपले दवाखाना योजना राज्यभर त्याची व्याप्ती आपण वाढवतो नव्याने ते करतो। केवळ आजच्याच दिवशी केलेले शिबिर आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे 7600 वर ज्या पद्धतीने रक्त आपल्याला आवश्यक असतं त्या पद्धतीचं रक्तदान करून आपण त्यांना रक्त त्या ठिकाणी गोळा केलेलं आहे। राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटणार मुख्यमंत्री एकनाथजींच्या रूपाने आपण बघतो। माणूस रात्री 2 वाजता गेला काय किंवा 5:30 गेला काय एकनाथजींच्या चेहऱ्यावर तोच भाव सर्वांना सहजतेने सामावून घेऊन आपल्यातलाच एक माणूस आहे अशा पद्धतीने त्याकडे पाहणं हे एकनाथ शिंदेजींच्या स्वभावाचं विशेषत्व आहे। मी आता त्यांना विचारत होतो तर काल रात्री 5 पर्यंत म्हणजे पहाटे रात्र काय म्हणायची पहाटे 5 पर्यंत लोकांना भेटून सकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा आता सामान्यातल्या सामान्य माणसाला शुभेच्छा देण्यासाठी ते भेटताय। राजकारणामध्ये आपला वाढदिवस हा लोकसंग्रह करण्याचं माध्यम आहे अशी मांडणारी गुलाबराव परंपरा आणि त्यामुळे लोकसंग्रह हाच माझा उद्देश माझ्या वाढदिवसाच्या दिवशी। पण महाराष्ट्रामध्ये असा मुख्यमंत्री सुदैवाने महाराष्ट्राला लाभला आहे तो केवळ लोकसंग्रहाचा विचार करत नसून लोककल्याणाचा विचार करतोय आणि म्हणून लोकसंग्रह आणि लोककल्याण या दोन्हीचा विचार एकनाथजी करत आहेत आणि म्हणूनच गुलाबरावांनी त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामाध्यमातून पाण्याच्या योजना साताऱ्यात पोहोचवल्या। या ठिकाणी बसलेल्या सगळी मंत्रिमंडळातले सहकारी याच पद्धतीचं काम करत आहेत। मला असं वाटतं महाराष्ट्र ज्यात गतीने जनतेला विकासाची दारं उघडत करत चाललंय आजपर्यंत या महाराष्ट्रात प्रगतीचा विकासाचा सेवेचा दर आणि त्याचा स्ट्रायकिंग रेट याची जर तुलना करायची झाली तर बंद डोळ्याने पण आपल्याला करता येईल की एकनाथजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीचा दर अन्य कुठल्याही मंत्रिमंडळाच्या गतीच्या दरापेक्षा 10 पटीने जास्त आहे अशा पद्धतीने आणि म्हणून ईश्वर सेवा म्हणजे रुग्ण सेवा ही सेवा तानाजीराव आपण करतात। खरं तर हे खातं गेल्या काही काळामध्ये आहे की नाही याबद्दलही लोकांच्या मनात शंका होती। आजचा दिवस टीकेचा नाही मी केवळ वस्तुस्थितीचं दर्शन करतोय आणि म्हणून आज हे खाते सर्वसामान्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचत आहे आणि म्हणून तुमच्या या खात्याच्या माध्यमातून होणाऱ्या सगळ्या योजनांना आमचा खूप खूप शुभेच्छा। पुन्हा एकदा एकनाथरावांना आमच्या सगळ्यांतर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद शेखरसाहेब। यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाचं आपण उद्दिष्टपूर्तीसाठी बटन दाबून उद्घाटन करावं आणि त्यानंतर आपण प्रातिनिधिक स्वरूपात वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड इथे या दवाखान्याचं उद्घाटन करा। Thank you.
जोरदार गाड्यांच्या गजरामध्ये ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख साईनाथ तारे हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज वाढदिवसाच्या निमित्तानं 5 लाख रुपयाचा धनादेश माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की तत्काळ येऊन तो धनादेश त्यांना सुपूर्द करावा. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून साईनाथ तारे जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण यांच्याकडून 5 लाख रुपयांचा हा धनादेश इथे सुपूर्द केला जातोय. धन्यवाद. यानंतर आपण थेट जाणार आहोत वाशिमला. माननीय मुख्यमंत्री साहेब आपण बसून बोलला तरी चालेल त्यांच्याशी. वाशिममध्ये वाशिमचे जिल्हाधिकारी श्री श मुरुगराजन यस आणि वाशिम जिल्हा परिषदेच्या CEO वसुमना पंत आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे उपस्थित आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण थेट तो माईक घेऊन त्यांच्याशी संवाद साधू शकता. ओल टू वाशिम. दोन्हीकडे चालेल. जनता सगळी राज्यातली ऐकते साहेब. आपण त्यांच्याशी बोलतो याच्यावर. नाही हे सगळ्यांना दिसतं राज्यात. नाही वाशिमला आहे ना. वाशिम जिल्ह्यातला रिसोड तालुक्यातला हे प्रातिनिधिक नगरपालिका क्षेत्रात आहे ना. आपला दवाखाना इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याच आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. तिकडे समोर आपल्या जिल्हाधिकारी आहेत, CEO वाशिम जिल्हा परिषद आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत. आता तुमचं उद्यापासून सुरू होईल ना दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. हा किती सहा सहा ठिकाणी सुरू होत आहे. आता 6 ठिकाणी आहे. ठीक आहे. काय सगळ्यांना तिकडे आपल्या गरजू रुग्णांना याचा फायदा होईल असं सगळं टीमवर्क आपल्याला तिथे करायचंय. आपला उद्देश एवढाच आहे जे आपण मुंबई शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला. खरं म्हणजे मी ठाण्यामध्ये सुरू केला अगोदर आणि नंतर इकडे मुंबईमध्ये केला. त्याचा एवढा चांगला प्रतिसाद लोकांना त्याचा फायदा होतोय की आम्ही अशी जी गेल्या आपण कमी किया 1 महिना झाला ते दवाखाने सुरू करून लाखो लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यावेळेस ठरवलं की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जे अगदी सर्वसामान्य लोक राहतात, मग चाळी आहेत, झोपडपट्ट्या आहेत, अगदी सामान्य वस्त्या आहेत, तिथल्या गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार मिळायला पाहिजे. त्याच्या तपासण्या अगदी महागड्या न परवडणाऱ्या तपासण्या मोफत झाल्या पाहिजे आणि त्याचा पुढचा एखादी शस्त्रक्रिया करायची ती देखील मोफत झाली पाहिजे. अशा प्रकारची संकल्पना मनामध्ये ठेवून मुंबई शहरामध्ये याची सुरुवात केली. आम्ही सुरू केल्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आले, त्यांच्याही शुभ हस्ते आम्ही जवळपास 25 आपला दवाखाना सुरू केले आणि जवळपास 100 आसपास हे आपला दवाखाने आता कार्यान्वित होत आहेत आणि टार्गेट आहे 250. त्यामुळे जो उद्देश शहरी भागातल्या गरजू रुग्णांसाठी होता तोच उद्देश आपण आपल्या पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यात मी तानाजीरावांना सांगितलं की आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये शेवटी सर्वसामान्य माणूस आजार आला, ताप आला, थंडी आली, काही आणखी काही छोटे मोठे आजार असले की कंटाळा करतो डॉक्टरकडे जायला आणि मग त्याचा आणखी मग जास्तीच्या आजारामध्ये रूपांतर होतं आणि त्याचं मग नंतर आणखी आपल्याला न परवडणारे आजार त्याला देखील सामोरं जावं लागतं. म्हणून पहिलं जे काय प्राथमिक उपचार त्याला मिळाला तर त्याचा पुढचा आजार तिथेच प्रिव्हेंट होऊ शकतो आणि म्हणून
आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यभरामध्ये आपण सुरू करतोय, त्याबद्दल मी साहेब एक फक्त थोडस थांबवतो, तिकडे डायरेक्ट ओपनिंग करतील. हा ओपनिंग कर बाळासाहेबांच्या दवाखान्याच. माझं भाषणच सुरू झालंय, तुम्ही तिकडे ओपनिंग करा ना. मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना इकडे विनंती करतो की ते उद्घाटन करणार. रिसोड नगरपालिका क्षेत्रातील हा पहिला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी आपण पाहतोय, त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलंय. काही रुग्ण तिकडे दिसत आहेत, त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त कराल. शुभारंभ आज झालेला आहे. या शुभारंभ प्रसंगी उपस्थित या विभागाचे मंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, पालकमंत्री मंगल प्रभात लोडाजी, पालकमंत्री दीपक केसरकरजी, आपले मंत्री दादाजी भुसे, मंत्री शंभुराज देसाई, मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार आमचे मित्र आशिष शिलारजी, मंत्री गुलाबराव पाटीलजी, आपले आमदार भरत शेठ गोगावले, आपले अधिकारी संजय खंदारे, धीरज कुमार आयुक्त, सभागृहात खासदार श्रीरंगाप्पा बारणे आहेत, महेंद्र शेठ दळवी आहेत, बालाजी कल्याणकर आहेत, आपले आमदार यामिनीताई जाधव आहेत, इकडे संजय शिरसाटजी आहेत, कालिदास कळंबकरजी आहेत, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व अधिकारी बंधू भगिनींनो, मी सगळ्यात आधी आरोग्य विभागाचे सर्व सगळे टीम म्हणजे मंत्री महोदय आणि त्यांची टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. याचं कारण मी मगाशी आपल्याला सांगितलं उद्घाटन करताना की आपला दवाखाना म्हणजे बाळासाहेबांच्या नावाचा आपला दवाखाना आम्ही ठाण्यात सुरू केला तेव्हा मी आरोग्य मंत्री होतो आणि महापालिकेच्या मदतीने आम्ही तो सुरू केला. जिथे जागा मिळाल्या तिकडे आम्ही 50 दवाखाने सुरू केले आणि एवढे ते प्रचंड असे त्याला रिस्पॉन्स मिळाला की काही लोक पूर्वी सांगायचे की दिल्ली मधला तो कुठला क्लिनिक होता, मोहल्ला क्लिनिक, त्याची सगळीकडे चर्चा व्हायची. परंतु आज मुंबईमध्ये जे आपण म्हणजे जी ठाण्यातली संकल्पना मी जेव्हा आता पूर्वी मी काय त्याच्यात पडलो नाही, कारण तिथे माहिती आहे सगळं आपल्याला काय परिस्थिती होती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम केलं चहलला बोलवलं आणि काँक्रीटचे रस्ते वगैरे हे सुशोभीकरण तर ते सांगितलं मी त्यांना. परंतु मी सांगितलं, मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दोघांनी सांगितलं की आपला दवाखाना आपण इकडे सुरू करायचं आहे, बोले करूया आपण. आणि मग आम्ही सांगितलं की प्रत्येक वॉर्डामध्ये 227 वॉर्ड आहेत, 250 दवाखाने झाले पाहिजे. आणि आपल्याला मला सांगायला आनंद होईल की आम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये 50 दवाखाने सुरू करून टाकले. 50 नंतर आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी देखील शुभारंभ केला, वाढत गेले, आता 100 च्या आसपास
पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये त्याची व्याप्ती वाढेल, 250 पर्यंत जाते. आणि तिथे मी उद्घाटन जिथे केलं सगळीकडे काय इमारती किंवा पक्क्या खोल्या मिळत नाही, मग या ठिकाणी जागा उपलब्ध नाही, तिथे 3 कंटेनर घेतले जाणार. त्या 3 कंटेनर एअर कंडिशन कंटेनर केले, त्यामध्ये MBBS डॉक्टर आणि अजून जरा लोकांना भेटतोय, त्यामुळे सकाळपर्यंत 5-5:30 काल वाजले, परत सकाळी सुरू झाले. आणि MBBS डॉक्टर, एक स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय आणि एक असिस्टंट, असे 4 लोकांची टीम, मोफत गोळी औषध, 147 प्रकारच्या मोफत चाचण्या, त्यातून डायग्नोसिस झाला आजार, त्यानंतर आपल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार. एवढे लोक खुश आहेत, त्यांच्या घराजवळ दवाखाना मिळाला त्यांना, घराजवळ. म्हणजे आजार वाढणारच नाही, छोटा मोठा काय झाला की लगेच तिथे त्याचा बंदोबस्त, म्हणजे बंदोबस्त म्हणजे त्याचा आजाराचा बंदोबस्त. आपण केला तसा नाही, त्याचा मोठा बंदोबस्त लागला. पण एकदम चांगली योजना झाली ती. आणि मग माझ्याकडे आपले मंत्री महोदय आले, भले तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तुम्हाला सत्कार करायचा आहे, यशवंतराव चव्हाण मोठ्या कुठल्या ह्याच्यामध्ये ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम घेऊ. म्हणलं रे बाबा, आता असंच मला लोक रोज काय ना काय बोलत असतात, आता नवीन काय माझ्या मागे लागू नका. तुम्ही एक काम करा, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण राज्यभर सुरू करूया. आणि मी समाधानी आणि आनंदी का आहे, तर जे आपलं मी काम सांगितलेलं, मला वाटतं किती फास्ट 3 दिवस सगळ्या टीमने, इकडे मंत्री आहेत, आपले अधिकारी आहेत, एकदम वॉर फुटिंगवर निर्णय घेतला. आणि आता आज त्याचा शुभारंभ झाला आणि 367 तालुक्यामध्ये हे दवाखाने सुरू होतील. याच्यापेक्षा वाढदिवसाला मला आणखी याच्यापेक्षा कुठली मोठी भेट मिळू शकते. त्यामुळे तानाजीराव, शेवटी आपण, मी देखील आरोग्यमंत्री होतो तेव्हा जिकडे कोणी पोहोचलं नाही, मेळघाट असो कुठेही असो, तिकडे मी पोहोचलो. एका ठिकाणी रंगुबेलीमध्ये गेलो होतो मी एकदा, मला ते आपले हे होते व्यास साहेब म्हणजे, तिथले माणसं भेटले मला, मी मंत्री होतो, तिकडे कोण पोहोचलंच नव्हतं एवढं दुर्गम भागामध्ये. बोले मंत्री क्या इधर कोई लोकप्रतिनिधी, इतने 70 वर्ष आझादी नंतर कोण पोहोचलंच नव्हतं, एवढा दुर्गम ठिकाण होतं ते. पण आपली आरोग्य सेवा तिथं कार्यान्वित होती, त्याला काही अडचणी होत्या, त्या आम्ही तातडीने त्यांना ताबडतोबीने सगळं दिलं, सपोर्ट दिला. आणि त्यामुळे मला त्याचं अगोदरपासून आपल्याला माहित आहे की बाळासाहेब काय, दिघेसाहेब काय, हे आरोग्याचं जे काही त्यांनी जो काही यत्न सुरू केला आहे, रक्तदान शिबिर असतील, रुग्णवाहिका असतील, दिघेसाहेबांनी एक संकल्पना अशी जी सुरू केली रक्तदानाची, 31 डिसेंबरला आजही हजारो लोक न चुकता ठाण्यामध्ये येऊन रक्तदान करतात, 31 डिसेंबरला रात्री. त्यामुळे मी तानाजीरावांना सांगितलं हे करायचं आहे, त्यांनी चांगलं केलं, अतिशय चांगलं झालं, सगळ्या पूर्ण राज्यभर याची योजना सुरू होईल. आणि सगळ्यांना या दवाखान्यामध्ये बाह्य रुग्णसेवा आहे, मोफत औषधोपचार आहे, मोफत तपासणी आहे, टेली कन्सल्टेशन आहे, गर्भवती मातांची तपासणी आहे, लसीकरण आहे, त्याचबरोबर महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी पण आहे. नेत्र तपासणी देखील फार ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते. आणि त्याचबरोबर बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची देखील सोय आहे. मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा देखील आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे सगळ्यामध्ये रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.
आणि म्हणजे ही योजना अतिशय यशस्वी होईल, लोक दुवा देतील. शेवटी काही न परवडणाऱ्या ज्या काही आपल्या चाचण्या आहेत त्याचबरोबर ट्रीटमेंट आहे, आपलं राज्य सरकार जे आहे लोकांच्या गरीबांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे. आणि म्हणून आज मी सकाळी VC वरून देखील कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्यामुळे रक्तदान शिबिर 458 7000 जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं, बाटल्या जमा केल्या. आरोग्य शिबिर 1800 वर झाली आणि सुदृढ पालक जागरूक पालक सुदृढ पालक तुम्ही उलट दिले माझ्याकडे चालू. पण चांगलं काम सुरू आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं तानाजीराव, हे सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे हे रुग्णसेवा आहे, ईश्वर सेवा आहे, हे पुण्याचं काम आहे. लोकांचे जीव वाचतात आणि ते दुवा देतात, त्यामुळे याच्यापेक्षा दुसरं काही मोठं काम नाही, मोठं दान नाही. त्यामुळे आपण अशी सेवा या ठिकाणी आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आज बाकी काय बोलत नाही मी, कारण आज वाढदिवस आहे, तुम्ही मला चांगली भेट दिलेली आहे. आणि या आरोग्य यंत्रणा जी आहे सुदृढ, जे माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, मी काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांचं भाषण पण ऐकलं, त्याच्यामध्ये पण हा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे घरचं आपली जी काही महिला भगिनी असते कुटुंब प्रमुख, तिचं आरोग्य स्वास्थ्य चांगलं तर परिवाराचं स्वास्थ्य आणि आरोग्य चांगलं, असं मोदी साहेबांनी देखील म्हटलं. आणि त्याला आरोग्यासाठी देखील केंद्रीय बजेटमध्ये देखील पैसे खूप ठेवलेत. आणि त्यामुळे नक्की मुलांची देखील आपण तपासणी करताय, 0-18 ना बरोबर ना, आणि आपण ते 4 कोटीपेक्षा जास्ती माता बघी, साडेचार कोटी तपासणी झाली. काय थोडस कुटुंबाचा ताण, परिवार सगळं आपलं बघायचं आहे, आणि मग स्वतःच्या आरोग्याकडे हेळसांड होते, दुर्लक्ष होतं. आणि म्हणून आपण स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना तपासायला पाहिजे, हे आपण सुरू केलंय. हे मोठी म्हणजे त्याच्यामध्ये बघा, डायग्नोसिस अगदी प्रायमरी स्टेजला झालं तर त्याच्यावर उपचार देखील तातडीने होतात आणि आपल्याला एंड रिझल्ट चांगला मिळतो. म्हणून मी या मुंबईच्या बजेटमध्ये सांगितलं चहलना की आपल्या या मुंबईमध्ये हायपर टेन्शन आणि डायबिटीसचे 27% लोक आहेत, 27%. आणि म्हणून काय ते काय तपासणी करत नाही, जेव्हा पार जास्तीचं होईल तेव्हा माहीत पडतं. बरं, घराघरात जा, आपली पूर्ण टीम लावा आणि या सगळ्या रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करा. 27% म्हणजे मोठा आकडा आहे. त्यासाठी बजेटमध्ये पैसे ठेवलेत मुंबई शहरामध्ये. बाकी आम्ही खूप त्यांना सांगितले करायला, ते करताय. आज जाऊ द्या बोला. पण मुंबई शहरामध्ये, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, मुंबई ही आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे, आपल्या राज्याची राजधानी आहे आणि इंटरनॅशनल सिटी आहे. देशभरातून जगभरातून पर्यटक येतात, लोक येतात, इथे मोठमोठ्या देश विदेशातल्या कंपन्यांचे हेडक्वार्टर्स आहेत. आणि म्हणून मुंबई ही, मुंबई लोकांना बघताना मुंबई म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर दिसलं पाहिजे. राज्यात सरकार आल्यानंतर आम्ही त्याला फोकस केलेला आहे आणि आपल्याला मी सांगतो पुढच्या 2 वर्षात खड्डे मुक्त मुंबई होऊन जाईल पूर्णपणे. सुशोभीकरणाची कामं ही आम्ही हाती घेतली, बदल दिसतो ना मुंबईमध्ये बरोबर ना. आणि जी कामं थांबली होती ती आम्ही सगळी पुढे नेतोय. आणि मग सांगतात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, अरे निवडणुका आल्या म्हणजे काय बजेट करायचं नाही, कामं घ्यायची नाही, विकास करायचा नाही. आता तर निवडणुका पण नाही आहेत, पण आपण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलंही काम करत नाही, केलं नाही आणि करणारही नाही. जे लोकांना हवं तेच करणार, हे सरकार लोकांच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार आहे. आणि म्हणून मी आज जास्ती काय त्याच्यात जात नाही. आरोग्य मंत्री महोदयांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देईन, त्यांना शुभेच्छा देईन की एक चांगला उपक्रम आपण सुरू केलेला आहे, त्याबद्दल मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. आता शेवटी उद्या मोदी साहेब आपल्या मुंबईत येत आहेत, रेल्वेचे 2 उद्घाटन आहेत, आपल्या MMRDA चे 2 पुलांची उद्घाटन आहेत,
त्या दिवशी देखील 48,000 कोटी 52,000 कोटीचे प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. म्हणजे आणि आपल्याला केंद्र सरकार पण पैसे देत आहे. केंद्र सरकारने आपल्या नगर विकास विभागाचा आमचा 15,000 का 18,000 कोटीचा प्रस्ताव पाठवला, एकही रुपये कमी केला नाही, एकही रुपया कमी केला. त्याचबरोबर रेल्वेचे प्रलंबित असलेले प्रकल्प आणि नॅशनल आपल्या राज्यातले रस्त्याचे प्रकल्प जे थांबले होते त्याला देखील बजेट प्रोव्हिजन करून दिलेले आहे. आणि रेल्वे नेटवर्क जे आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नेटवर्क आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये जेवढं बजेट मिळालं नव्हतं ते बजेट या 7-8 वर्षामध्ये त्याच्या 11 पट दिले, 11 पट बजेट रेल्वेने दिलेले आहे. त्यामुळे आपण मागितलं पाहिजे, कडकशी होऊन चालत नाही, थोडं नरम होऊन आपल्याला त्यांच्याकडे मागायचं, आपल्या राज्यासाठी मागायचं आपल्याला, थोडेच लोक आपल्याला काय घरी थोडंच घरचा विकास थोडंच करायचा बरोबर ना. आपला काय अजेंडा पर्सनल आहेच नाही, आपल्या लोकांना सुविधा द्यायची. त्यामुळे खूप खूप धन्यवाद, आपण मला सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सगळ्यांना विनंती करतो कुणीही व्यासपीठाकडे यायचं नाही, तो रस्ता मोकळा करायचा. यानंतर मी डॉक्टर विजय कांदेवाड सर सहसंचालक आरोग्य सेवा यांना विनंती करतो की आपण आभार मानावे. नमस्कार सर्वांना. आजच्या ह्या आरोग्य विभागाअंतर्गत जो हा दिवसभर हा सोहळा चालला त्या ठिकाणी 0 ते 18 वयोगटातील बालके असतील, मुलांची तपासणी हा कार्यक्रम, त्याचप्रमाणे महाआरोग्य शिबिरे, महारक्तदान शिबिरे यांचं पूर्ण राज्यभर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि माननीय आरोग्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली एक विस्तृतपणे हा कार्यक्रम सगळीकडे राबवला गेला. आणि त्याची आपण त्याचा रिपोर्ट आपण पाहिलेला आहे. तर सर्व मान्यवरांचे मी विभागाच्या वतीने स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं विभागाच्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो सरांना. आणि सर आपण या ठिकाणी अमूल्य असं वेळ आम्हाला दिलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, आपण आमचे प्रेरणा स्रोत आहात त्याबद्दल, आणि आपण आज या ठिकाणी हजर उपस्थित राहिला, मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार सर. माननीय आमदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांचे पण त्यांनी आपला अमूल्य वेळ इथे दिला त्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल विभागातर्फे मी आभार मानतो. माननीय श्री दादाजी भुसे साहेब, त्यानंतर माननीय श्री दीपक केसरकर साहेब, शंभुराज देसाई साहेब, मंगलप्रसादजी लोढा साहेब, आपण देखील आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आपले आभार. माननीय श्री आशिष शेलार साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले त्याबद्दल आपलेही आभार. माननीय आमदार श्री भरत शेटजी गोगवले साहेब, आपण आपलेही आभार. त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, खासदार महोदय, सर्व पत्रकार मित्र, उपस्थित सर्व विभागातील वरिष्ठ अधिकारी, माझे सहकारी कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि माननीय अध्यक्षांच्या संमतीने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.